हॅलो, हाय सगळ्यांना. लिखाण ह्या समान आवडीतून, लिखाणाच्या समान अभिव्यक्तीतून अनेक जीवाभावाचं मैत्र लाभत गेलं आणि अशाच लिखाणाच्या समान आवडीतून लाभलेली एक मैत्रीण श्वेता लांडे, हिची ही कविता मी तुम्हाला ऐकवतीये. प्रत्येक व्यक्ती ही वेगळी असते, वेगळा विचार करणारी असते. त्या त्या व्यक्तीचे स्वभाव विशेष त्या त्या लिखाणामध्ये दिसत जातात. तर काहींचं लिखाण उद्बोधन करणारं वाटतं, काहींचं लिखाण प्रोत्साहित करणारं वाटतं, काहींचं लिखाण अत्यंत तरल, संवेदनशील, हळवं असं वाटतं, काहींचं लिखाण अगदी असहवेदनेनं, सहसंवेदनेनं, असं आरपार आत स्पर्शून जाणारं असतं. तर अशा अनेक स्वभावाची आणि अनेक वेगवेगळ्या लिखाणातल्या गुणविशेषांची माणसं भेटत गेली आणि आयुष्य समृद्ध होत गेलं, अशीच एक मैत्रीण श्वेता लांडे. आणि अशाच समान आवडीतून मिळालेली एक मैत्रीण श्वेता लांडे, हिची कविता मी तुम्हाला ऐकवती आहे. कवितेचं नाव आहे हक्काची एक तरी मैत्रीण हवी. कितीही सुंदर बायको असेल, कितीही सुंदर बायको असेल, ती गुणी सहचारणीही असेल, तरीही मनातलं सांगायला हक्काची एक तरी मैत्रीण हवी. नवरा बायकोच्या नात्यासारखं नातं नाही कुठलं, नवरा बायकोच्या नात्यासारखं नातं नाही कुठलं. जरी प्रेमाचे रंग चहू दिशा उमटले, तरी छोट्यातल्या छोट्या गोष्टी सांगण्यासाठी हक्काची एक तरी मैत्रीण हवीच हवी. काही चुकलं तर रागवणारी, कोणत्याही नावानं हाक मारणारी, कधीही अंतर न देणारी हक्काची एक तरी मैत्रीण हवीच हवी. एकांकिका, कादंबरी, नाटकाचा रंगमंच आयुष्यभर चालू राहील. हा जनसागर हे सर्व दुरूनच पाहिल. आपल्याला कथेसारखं वाचायला मात्र, आपल्याला कथेसारखं वाचायला मात्र हक्काची एक तरी मैत्रीण हवी. आपल्याला कथेसारखं वाचायला मात्र हक्काची एक तरी मैत्रीण हवी. थँक्यू.